पर हंसा राजा भाषा हर मोटा दिल वाला हर भक्तर हंसा राजा भाषा हर मोटा दिल वाला हल भोला आला भोला आला विषयांतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत सचिन पिळगावकर. सचिन जी, आता या चित्रपटाच्या निमित्तानं अभिनय करता आहात आणि तसंच या चित्रपटामध्ये तुम्ही गाणं सुद्धा म्हटलेलं आहे. हो, या सेगमेंटची सुरुवात त्या गाण्याने व्हावी अशी वाटते. एक दोन ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी. यो यो गो माझे बाय सांगतू का की ते जाय. ए यो यो गो माझे बाय सांगतू का की ते जाय. क्या बात आहे. मला खरं म्हणजे ना अरुणची खूप आठवण आली. अरुण नलावडे जो तिचा बाप करतो या चित्रपटात, मला खूप मजा आली त्या माणसाबरोबर काम करताना. प्रथमच केलं पण बरोबर जे जाण अभिनयाची साहित्याची जाण किती आहे माणसाला, स्वतः किती मोठा दिग्दर्शक आहे. पण त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. आणि हे गाणं जेव्हा अशा प्रमोशन करताकडे कुठेतरी जेव्हा मी गातो तेव्हा माझी कट असते की अरुणने सुद्धा माझी साथ दिली आणि तो या मायावरती माझ्यावरती गायला लागतो. इतकी मजा येते सांगतो तुम्हाला. आय एम मिसिंग हिम टुडे. तुमच्याकडे येतो कुठे तुम्हाला जाणवलेलं वेगळं, पण तिचा बाप त्याचा बाबचं काय सांगता येईल. मी प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं झालं तर या चित्रपटात एक वेगळी गोष्ट अशी आहे की या चित्रपटातली गाणी ही एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहेत. म्हणजे प्रत्येक सांगणं तर ते लव्ह सॉंग म्हणून ते अडकलं जातं कुठेतरी, तसं नाहीये. एक चित्र एक गाणं जर गोवान आहे तर दुसरं गाणं क्लब मिक्स आहे. अच्छा. एक गाणं सुफीवरती पण सुफी ढंगाचं पण गाणं आहे जे अतुल काळेने स्वतः गायलेलं आहे. हा, तर त्यामुळे ना वेगळा दर्जा मिळालेला आहे या संगीताला. टेक्निकली आत्ताची साऊंड झालेली इंडस्ट्री मोठी वाटते की चांगले वाटते की ते जुनंच खूप चांगलं होतं असं वाटतं, काय वाटतं? जुनं ते सोनं असं आपण म्हणतो, पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला आधुनिक गोष्टी शिकल्या नाही पाहिजेत. अर्थात शिकल्या पाहिजेत, पण आधुनिक गोष्टी शिकताना किंवा शिकल्यानंतर टेक्निक्स सगळे आत्मसात आपण केल्यानंतर जास्त जोर फक्त टेक्निकवरती ठेवून उपयोगाचं नाही. बरोबर. टेक्निक हे तुमच्या कॉन्टेंटला एनहॅन्स करण्याकरता, अंडरलाईन करण्याकरता, चांगल्या पद्धत अजून चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर आणण्याकरता त्या टेक्निकचा वापर केला पाहिजे. फक्त टेक्निकवरती अवलंबून राहून उपयोगाचं नाही, कारण टेक्निक तुमचं पिक्चर नाही चालवू शकत. फक्त पैसा खर्च केला म्हणजे पिक्चर बनल्याचं तुम्ही जर कोणी समजत असेल तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं. फक्त टेक्निकने काय होणार, कॅमेरा काचेच्या खाली लावल्यानंतर पिक्चर येत होतो. लावलात तुम्ही काचेच्या खाली, पण होतं काय? तो कॅमेरा काय टिपतोय हे पण महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं ते आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं कॉन्टेंटवरती आधी लक्ष देऊन कॉन्टेंट एकदम सबळ बनवून आणि मग त्याचा वापर तुम्ही मग बाकी टेक्निकनी करा. मग डीआय होतं, मग तुमचे वाईप्स जातात, मग मिक्स होतात, मग हे होतं, मग डॉल्बी येतं, सगळं येतं काय छान. या सगळ्याचा इफेक्ट कधी येणार? जेव्हा ते कॉन्टेंट आपल्याला महत्वाचं वाटतं, त्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आस्वाद आपोआप घेता येतो. पण कॉन्टेंटवरतीच काही होत नसेल तर या सगळ्या गोष्टी करून काय उपयोग काय? आम्हाला इतका घाबरतो का? काळजी करू नका सर, मी सगळ्या खबरी काढतो. मी फातर्फेकर, जन्मगाव फोंडा, गोवा, सध्या वास्तव्य मुंबई, अद्याप अविवाहित पण लवकरच विवाहाच्या बंधनात अडकण्यास उत्सुक. एम राईट? श्रृंगार. आपण गप्पांच्या उत्तरार्धामध्ये आहोत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना या चित्रपटाच्या निमित्तानं काय सांगाल? कारण गेली अनेक वर्ष तुम्हाला प्रेम दिलंय महाराष्ट्रातल्या रसिकांनी. नुसतं प्रेम नाही दिलंय, मला आशीर्वाद भरपूर दिलेला आहे. मला
महाराष्ट्रात भरपूर म्हणजे बरेचसे जे कुटुंब आहेत ते मला कुटुंब प्रमुख समजतात, त्यांची माझी कधीही भेट झालेली नसून सुद्धा. हा जो विश्वास आहे ना, त्या विश्वासाला मी काय बोलू, त्याची परतफेड मी कधी करू पण नाही शकणार. पण काही काही लोक माझ्याकडे येतात, हो तुम्ही सचिन सर तुम्हाला आम्ही कुटुंब प्रमुख मानतो, त्यामुळे आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, डिसिजन घ्यायचा आहे, एक निर्णय घ्यायचा आहे, तो घेता येत नाही, तर काय निर्णय घेऊ, असा असा आहे प्रॉब्लेम. फार विचित्र वाटतं की अरे आपण कसं काय सांगणार किंवा आपल्याला काय अधिकार, पण तो अधिकार त्यांनी आपल्याला दिलेला असतो. तर त्यामुळे मी मग काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करतो जे त्या कुटुंबाकरता महत्वाचं आहे आणि ते भल्याकरता आहे, असं काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करतो. पण किती मोठा मान आहे, नक्कीच एवढा मोठा विश्वास कोणावर टाकणं, ही म्हणजे ह्याची परतफेडच नाही करू शकत ना मी. तर त्यामुळे मी त्यांना फक्त एवढं सांगू शकेन की फक्त माझ्यावर तसंच प्रेम करा. तुमच्या प्रेमाला खरं उतरण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करीन दरवेळेला, दरवर्षी प्रत्येक कलाकृतीमधनं मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन. आणि तुम्ही मला जितका मी पोहोचलेलो आहे तितका तुम्ही, म्हणजे मी हात वरती करून तुमच्याकडे आलो, तुम्ही मला कडेवर घेतल्यात माझ्या लहानपणी, यु नो. तर म्हणजे हा माझा मार्ग केला जेव्हा रिलीज झाला चित्रपट, तेव्हा उभ्या महाराष्ट्राने मला दत्तक घेतलं. तर ही फार मोठी गोष्ट आहे ना, आणि इतकी वर्ष सातत्याने त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, आणि त्या प्रेमामुळे माझी जबाबदारी किंवा त्याची जाणीव अधिक वाढत गेली, नक्कीच, आणि ती अशीच वाढत गेली. हे 50वं वर्ष आहे माझं या चित्रपटसृष्टीमधलं. आता पुढच्या वर्षी 2012 मध्ये 50 वर्ष पूर्ण होणार, आणि इतकी म्हणजे जो असा दिला एन्थुझियाझम ज्याला म्हणतो आपण, तो इतका प्रेक्षकांनी मला दिलेला आहे की माझ्या पुढच्या 50 वर्षात सुद्धा तो नक्कीच टिकून राहील असं मला वाटतं. निश्चित, आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आम्हाला बोलवलं तिथे आमच्या सिनेमा संदर्भात काहीतरी बोलता आलं, तुमच्याशी गप्पा मारता आलं, त्याबद्दल धन्यवाद अँड थँक्यू व्हेरी मच. खूप खूप मनापासून आभार. आज आपल्यासोबत होते सचिन पिळगावकर, यांच्यासोबत रंगलेल्या ह्या गप्पा खर तर संपून येत अशाच गप्पा होत्या, पण तरी सुद्धा वेळेचं बंधन आहे, थांबलं पाहिजे. पुन्हा भेट पुढच्या सिनेगट्टामध्ये एका नव्या सेलिब्रिटीसह. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय.